येत्या सहा महिन्यात देशातील प्रत्येक वाहनाला फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे पण हे फ्लेक्स फ्युएल इंजिन म्हणजेच फ्लेक्झिबल फ्युएल इंजिन नक्की कसं आहे ते आपल्याला आज आहे नमस्कार मी अक्षुरा चोरमारे एबीपी माझाच्या वेब एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत सध्याचं इंजिन एकतर पेट्रोलवर चालतं किंवा डिझेलवर किंवा सीएनजीवर पण फ्लेक्स इंधन इंजिन हे एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालू शकतं म्हणजे गॅसोलिन किंवा इथेनॉल गॅसोलिन म्हणजे आपलं पेट्रोल तर गाडीमध्ये पेट्रोल टाकलंय की इथेनॉल त्याच्यावरून ते इंजिन ऍडजस्ट करून घेतं या इंजिनची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास इथेनॉलचा वापर वाढून सध्याच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनवरचा भार कमी होण्याचा अंदाज आहे पण इथेनॉल म्हणजे काय तर इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे इथील अल्कोहोल जे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं इथेनॉल हे उसापासून तयार होतं येत्या काही महिन्यांमध्ये देशात फ्लेक्स फ्युएल इंजिनचा जास्तीत जास्त व्यापार व्हावा या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारं इंधन असून विमानातील इंधनासाठीही ते यशस्वी ठरले खनिज तेल हे वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं पण याचा पुरवठा हा सध्या मर्यादित आहे पेट्रोलची सध्याची किंमत ही शंभर रुपयांच्याही वर गेली आहे मी आज हा व्हिडिओ करताना पेट्रोलची किंमत ही एकशे बारा रुपये अष्ट्याहत्तर पैसे आहे त्यामुळे पेट्रोल डिझेल याच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज आहेच मग इथेनॉल एन जी बायोफ्युएल इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेतच या नव्या इंधनाची किंमत ही फक्त साठ ते बासष्ट रुपये प्रति लिटर असणार आहे यामुळे पेट्रोल पेट्रोलसोबत कम्पेअर केलं तर प्रति लिटर पस्तीस ते चाळीस रुपयांची बचत ही फिक्स आहे सध्या प्रति लिटर पेट्रोलमध्ये आठ पूर्णांक पाच टक्के इथेनॉल मिसळलं जातं हे प्रमाण दोन हजार चौदा साली फक्त एक ते दीड टक्के होतं एकोणीसशे बत्तीस ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर केला गेला त्यानंतर आता कॅनडा आणि अमेरिकेतही या इंधनाचा यशस्वी आणि रेग्युलर वापर सुरू आहे इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा कित्येक पटींनी चांगलं इंधन आहे आणि यामुळे प्रदूषण होत नाही तसंच ते स्वदेशी आहे भारतीय अर्थव्यवस्थेलाही यामुळे चालना मिळणार आहे कारण आपल्याकडील अतिरिक्त खाद्यपदार्थ आणि ऊसाचा रस वापरून इथेनॉल तयार केलं जातं साखर उद्योगाबरोबरच मका आणि इतर अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत देशात निर्माण होणाऱ्या इथेनॉलपैकी निम्मे इथेनॉल हे साखर उद्योगापासून तर निम्म इथेनॉल हे धान्यापासून तयार होतं सध्या भारतात सहाशे चौऱ्याऐंशी कोटी लिटर इथेनॉल हे तयार करण्याची क्षमता आहे ही क्षमता एक हजार कोटी लिटर पर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे एकीकडे इथेनॉलचा वापर वाढवण्याबरोबरच दुसरीकडे इथेनॉलची निर्मिती जास्तीत जास्त व्हावी यासाठी या, या उद्योगांना शक्य तितक्या सुविधा देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार पंचवीस मार्च दोन हजार पंधरापासून पासून पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्यात येत आहे जगभरात अमेरिका युरोपीय देशांसह वीस पेक्षा जास्त देशांमध्ये ई टेन या प्रमाणात इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकलं जातं ई टेन म्हणजे इथेनॉल दहा टक्के असं हे ई टेन ते ई एटी फाईव्ह म्हणजे ई दहा ते पंच्याऐंशी पर्यंत इथे यामुळे फक्त अमेरिकेमध्ये दरवर्षी चार पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स एवढं इंधन वाचतंय गहू मका धान्य फळ अशा इतर साखरेच्या उत्पादनांचा वापरही इथेनॉल निर्मितीसाठी करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण हे पस्तीस टक्क्यांनी कमी होऊ शकतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी होईल इथेनॉलने चालवलेली कार ही पेट्रोलपेक्षा कमी गरम होते इथेनॉलमध्ये अल्कोहोलचं हे पटकन बाष्पीभवन होतं त्यामुळे इंजिन गरम होत नाही आपला देश हा कॉर्न सरप्लस आहे आपण गहू साखर सरप्लस आहोत आपल्याकडे हे सर्व धान्य साठवण्यासाठी जागा नाहीये इतकं म्हणजे गरजेपेक्षा जास्त उत्पन्न होत आहे त्यामुळे इथेनॉलचा वापर वाढल्यास भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगलं इंधन तर आहेच आणि ते आपल्याला आयात करावं लागत नाही पुढील दोन वर्षात पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्स करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हे लक्ष साध्य करण्याचं सरकारनं ठरवलं होतं पण आता सरकारला हे लक्ष दोन हजार तेवीस पूर्वीच साध्य करायचंय यामुळे देशाला महाग आयातीवरील अवलंबन कमी करण्यास तर मदत होईलच पण आपलाही फायदाच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट